Eita, poxa. अगं अक्षरा काय किती उशीर हा एक तर या संध्याकाळ हायगड बुडीत आपल्याला भेटायला यश मिळत नाही. फायनली आपल्याला वेळ मिळाला. आणि मी काय म्हणतोय तू एवढी नटून तुडून कुठं गेलतीस? तुम्ही विसरलात आत्याकडे केळवणाला गेले होते की नाही? अरे हा 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 तू सांगितलं होतंस पण मी माझ्या ध्यानात नाही आलं बघ. बरं मी काय म्हणतो माझी एक मावशी आहे ती आहे ना आता इथं येणार आहे मस्त बघी कोल्हापूर चिकन रस्सा बनवून आणणार आहे एकदम भारी असा आडवा हात मारणार आहे बघ मी. आणि मला अयो तुझ्यासाठी काय आणलंच नसणार त्यांनी मी तेच ते काय सांगितलंच नाही विसरलोच बघ मी. तुम्ही हे कसं विसरू शकता? पण ही मावशी कुठं राहिली ना कायच कळना. लय भारी. आणि माझ्यासाठी? अगं मी तुझ्यासाठी ना लाडू बनवले ते मी घेऊन येते पटकन. बघ त्याच्यासाठी चिकन बनवलं मग तुझ्यासाठी लाडू नाही करणार का? थँक्यू. हे सगळे मी खाऊ? सगळेच खायचे. चल आता चिकन कसं झालंय ना ते लगेच सांग मला. थांबा मी चव घेतो सांगतो तुला. एकदम भारी नातकुळा. खरं तोंडाला पाणी सुटेल ना आता. खाऊ खाऊ का विचारते. मग तुला कसा वाटला नारळाचा लाडू? वा मावशे एक नंबर झाला. काय बोलते हे फिकं आहे त्याच्या पुढे हो का? बरं मी तुम्हाला दोघांना विचारते तुमची पहिली भेट कुठे झाली? आमची पहिली भेट बघा म्हणजे जरा अशी मजेशीरच झाली. आम्ही पहिल्यांदा भेटलो म्हणजे असं मंदिरात असं भेट झाली नाही पण आमची पहिल्या भेटीला जरा अशी आमची भांडणच झाली म्हणजे भांडणातून प्रेम काय ते म्हणतात ना तसं आमच्यात झालं. असं आहे काय? भांडणं झाली कारण हिने माझी बाईक पाडली होती आणि माझ्या बाईकला कोणी धक्का लावला मला पटत नाही बघा. आणि मी काय इंटेन्शनली मुद्दाम त्याची बाईक नव्हती पाडली आणि ते त्याला असं वाटलं होतं की मी मुद्दाम केलंय पण मी मुद्दाम नव्हतं केलं चुकून झालं होतं माझ्याकडनं. कुठल्या पोरीने माझी बाईक पाडली हे मी शोधायला लागलो. बरं मी त्याचे पैसे बिसे पण ठेवून गेले होते. हो ना? हो त्याचं लाईट प्रेम झालं. बाईक पडली आणि प्रेम झालं. मग त्याच वेळी नेमका हिचा फोन मला सापडला. मग ह्यो फोन तिचाच असणार आहे असं मानून मी तो फोन ठेवला आणि नेमका 2 दिवसांनी हिचा त्या फोनवर फोन आला बघा. आणि मग आमची पहिली भेट मार्केटमध्ये झाली ती पण थोडी गमतीशीरच म्हणजे ही पण चिडलेली होती मी पण चिडलेलं होतं ना बघूया आता कोण कोणाला हार मात देत आहे पण दोघे पण मागे हटायला तयार नाही अशी आमची पहिली भेट झाली. बरं मावशीला लग्नाला बोलवले पण तयारी कुठपर्यंत आले? लग्नाची तयारी आता म्हणजे जशी धावपळ चालूच आहे पण हळूहळू होते आहे म्हणजे आता सगळे ठिकाणी समजा जण केळवण्यासाठी बोलवत आहेत मग तिकडे जातो आहे त्याचबरोबर लग्नाची तयारी म्हणजे पत्रिका छापणं चालू आहे समजा निमंत्रण देणं चालू आहे त्याचबरोबर घरात जे काय सामान पाहिजे ते चालू आहे आता मुहूर्तमेढ झाली आहे आता थोड्या दिवसांनी साखरपुडा वगैरे समजा झाला आहे आता हळूहळू होता हळदीची तयारी आणि मग लगीन. थांबा 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 आपण सगळं इकडेच का सांगतोय? तेच ना आपण सगळं इथेच का बोलतोय? हा मग हे बघा तुम्हाला ही लग्नातली ही संधी माझी या बघायची असेल तर 20 ते 22 एप्रिल तुम्हाला यावं लागतंय. हा लग्नाला नक्की या. हा कुठं? सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 9:30 प्रेमाचे रंग यावे कळलं काय नक्की यायचं. आणि आपल्या घरचा स्वाद या युट्यूब चॅनलला ते काय म्हणतात ते हा सबस्क्राईब करायला विसरू नका.